नाशिकमध्ये राडा सुहास कांदेनी नांदगावमध्ये बोलवलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळाने रोखली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली असून नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार बाचाबाची झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली, कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष डॉक्टर रोहन बोरसे यांचे प्रमुख आव्हान समोर आहे. तर नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार गणेश धात्रक आणि सुहास कांदे यांच्यासह अकबर सोनावाला, गौतम गायकवाड, आनंद शिकारे, फिरोज करीम, वाल्मिक निकम, वैशाली वडगर, सुनील सोनवणे, हरुण पठाण आदी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे. कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले, CAPF इथं आलेली आहे, त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला, तो फ्लाइंग स्क्वॉड इथं आलेला आहे. त्यांनी चेक केलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे. परिस्थिती आता पूर्णपणे 100% नियंत्रणामध्ये आहे. सर, एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून 2 ते 3 तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी, काय म्हणाले? नाही, तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही. जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे. आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सर, हे जे जोडी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे, मतदारसंघातले का बाहेर? नाही, त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत, FST ने सांगितलेलं आहे, त्यातील मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले आहेत. नाही, बिहारी वगैरे कोणी नाही आहे, बिहारी कोणी नाही आहे, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.